सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर 15 दिवसांनी तुळजापूर वेस्ट पूर्व मंगळवारपेठ येथील महेश कोठे यांच्या शहर उत्तर विधानसभा संपर्क कार्यालयात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बर्डे, राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार दिलीप माने, सेनेचे गणेश वानकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर UN बेरिया, सेनेचे विष्णू कारंपुरी, अस्मिता गायकवाड, काँग्रेसचे अशोक निंबर्गी, सेनेचे शरद कोळी, अजय दासरी, अमर पाटील, संभाजी शिंदे, काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश येलगुलवार, राष्ट्रवादीचे नेते आयोजक महेश कोठे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे सुरेश हसापुरे, सेनेचे माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे आदींसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यापुढील काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीची प्रचार यंत्रणा राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोठे यांनी दिली. निर्णय सगळ्यांनी एकत्रित काम करायचा हा निर्णय झाला आणि एक ज्या तऱ्हेनं आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतो तसं हे तिघांचे मिळून एक एकत्रित काम करायचं. मग कधी पदयात्रा असेल, कधी बैठका असतील, जाहीर सभा असतील, अशा प्रकारे निर्णय झालेला आहे. मतदारसंघ निहाय जबाबदारी काय देण्यात आली त्यांच्याकडे? नाही, ते आता देतील. ते खात्री आहे म्हणजे महाविकास असा आहे. हा विषय जो आहे, तुम्हाला माहिती आहे की गेली 2 वेळा मी सध्याच्या ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. ही वेळ नाही आहे मान सन्मान वगैरे. वरनं एकदा आदेश आला पक्षाच्याकडून तर ते पक्षाचा आदेश सगळ्यांसाठी शिरसावंत असतो आणि पक्ष सांगेल त्या पद्धतीने आम्ही सगळेजण कामाला लागणार आहोत. तुमच्या दिसेल म्हणजे आकडेवारीसहित सुद्धा मी तुम्हाला 1-2 दिवसांमध्ये सगळं डिटेल सांगेल आणि निश्चित ह्यावेळेस प्रणितीतही चांगल्या मताने निवडून येतील. अण्णा, आपल्याला कोणती जबाबदारी देण्यात आली? उत्तरची नाही, आता आम्ही बसणार आहोत. आम्ही पहिल्यांदा एक तिघांचा संयुक्त बैठक होणं गरजेचं होतं. आता आम्ही विधानसभे वाईज किंवा हे बाकीच्या सगळ्या वाईज आम्ही हे करणार आहोत आणि ही कोर कमिटी जी आता 7-7 लोकांची जी ठरलेली आहे ही 21 लोकं कुठलंही कुठं अडचण आली तर ते लोक त्याच्या खाली प्रत्येक विधानसभेला कंट्रोल करण्याचं काम करतात. कोर कमिटीमध्ये कोणकोण असतील? आता तिन्ही पक्षाचे 7-7 लोक घ्यायचे ठरलेले आहेत. आज त्याप्रमाणेच ही बैठक होती त्या 7-7 लोकांचीच. ओके.